आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला वारणेचे पाणी आलंच पाहिजे, चक्री उपोषण सुरूच राहणार. विश्व हिंदू परिषदेने दिला इचलकरंजीकरांना पाठिंबा. पंचगंगेचे पाणी अशुद्ध आहे. या पाण्यामुळे इचलकरंजीतील 41 जणांना कावीळीच्या साथीमध्ये जीव गमवावा लागलाय. त्यामुळे इचलकरंजीला वारणेचे शुद्ध पाणी आलेच पाहिजे, वारणेची अमृत योजना पूर्ण झालीच पाहिजे अशी भूमिका घेत इचलकरंजीकर गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषणाला बसले आहेत. आज प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेविका जुलेखा जाकीर पटेकरी, वहिनी स्नेहा विनायक हुकेरी या प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. या उपोषणाला विश्व हिंदू परिषदेनेही आज इचलकरंजीकरांना पाठिंबा दिलाय. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.